नमस्कार. आज जागतिक महिला दिन. राज्यातील माझ्या सगळ्या मायमाऊलींना, माझ्या सहकाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, मी लिहिलंय काहीतरी आपल्यासाठी, वाचून दाखवते हा. मोदीजींच्या योजनांची तलवार परजणार आहे. महिलांचा आवाज आता जोरात गरजणार आहे. बेटी बचाव बेटी पढावमुळे बहरे देशातील नारी शक्ती. मुलींचं भविष्य होईल सुरक्षित, सुकन्या समृद्धीत करता बचती. माता भगिनींच्या डोळ्यामधला थांबवला अश्रूंचा पूर. उज्ज्वला योजनेने विझवला जळत्या चुलीमधला धूर. गर्भवतीची घेण्या काळजी घेऊन आले मातृवंदन. लेकूरवाळ्या महिलेला मिळाले हक्काचे सुरक्षित बाळंतपण. समृद्धीच्या मार्गावर जाण्या बचतीचे जाळे विणती. स्वतःच्या पायावर लेकी गावोगावी उभ्या राहती. पुढचे पाऊल पडते आहे आता लखपती दीदीच्या संगती. देशभरातल्या तमाम महिलांचा विश्वास. हीच तर मोदीजींची गॅरंटी. मोदीजींचे साकारू स्वप्न घेतली आम्ही शपथ. राज्यातही देवेंद्रजींच्या नेतृत्वात वेगात दौडेल विकास रथ. मैत्रिणींनो, ही कविता आपल्यासाठी होती. आपल्या आयुष्यामध्ये बदल आणणाऱ्या विविध अशा योजना मोदी सरकारने आपल्या सगळ्यांसाठी आणल्यात. आपल्याला स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर बनवण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून झालंय. या योजनांचा आपणही जास्तीत जास्त सगळ्यांनी लाभ घ्या हे आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.